सेवन करायचं आहे ना तो दुर्लभ आहे ना, एकेठाई झाल्याशिवाय काला मिळणार नाही ना, मग काय करा? चला वळू गाई, बैसू जेऊ एकेठाई. तुकाराम महाराज म्हणतात याच्याकरता गाई वळाव्या लागतील. आता लोकांची पुन्हा शंका आहे, अरे काला एवढा दुर्लभ म्हणून सांगता, किती दुर्लभ, देवाधिकांना मिळत नाही. वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष लाभ संत संगे कठीण आहे. स्वर्गात काला नाही, वैकुंठात काला नाही, ब्रह्मलोकामध्ये काला नाही. अरे हा काला मिळावा याच्याकरता स्वर्गातले देव मासे झाल्याचं वर्णन आहे आपल्याकडे. काल्याची असे देव जडी झाले मासे, पुसोनिया हसे टिरे सांगाते. संत महात्मे बोलतात काल्याच्या अपेक्षेनं देव जळातले मासे झाले म्हणतात. एक वाक्य सांगतो, हे स्वर्गातले देव आहेत की नाही, माझी भूमिका आहे बरं, तुम्हाला पटेल न पटेल, माझ्या पुरतं सांगतो. मला असं वाटतं या देवान एवढं मूर्ख या जगात दुसरं कोणीच नसत. ऐका, भाषा धाडसाची आहे माझी, मला कल्पना आहे, या देवान एवढं मूर्ख या जगात दुसरं कोणीच नसत. बघा कसे बघतात माझ्याकडे. तुम्ही म्हणाल देवांना मूर्ख म्हणणारे तुम्ही कोण, शहाणे लागून गेले हो? मी म्हणत नाही, मी कारण सांगतो तुम्हाला, आणि कारण सांगितल्यावर तुम्ही म्हणाल बरोबर आहे, हे देव मूर्खच आहे, तुम्ही म्हणा, माझं काय नाही. का मूर्ख म्हण, त्याचं कारण सांगतो. काय आहे, काल्या करता या देवांना मासोळ्या व्हावं वाटलं पण गोपाळ व्हावं वाटलं नाही, शहाणे का मूर्ख. या काल्याच्या अपेक्षेनं या देवांना मासोळ्या व्हावं वाटलं पण गोपाळ व्हावं वाटलं नाही. अरे गोपाळ झाले असते तर भगवंतानी स्वतःने हातावर ठेवला असता ना, मग शहाणे का मूर्ख, शहाणे का मूर्ख. मी देवाचं बोलतोय, तुम्ही स्वतःकडे घेऊ नका, देवाचं सांगा मला. काय शहाणपणा याच्यामध्ये, सांगा ना. हा काला अति दुर्लभ आहे महाराज, अति दुर्लभ आहे. तुम्ही या काल्याकडे सामान्य दृष्टीनं बघू नका. अरे ज्ञानोबारांनी काला वाटलाय म्हणजे ज्ञानोबारांचा हात त्या काल्याला लागला, काय महत्व वाढलं असेल का, त्याचं कमी झालं असेल. तुकोबारांनी काला वाटला, काय मूल्य असेल त्या दहीलाहीचं, काय भाग्य असेल त्या दहीलाहीचं, ज्याचा ज्याला तुकोबारांचा हात लागला, आणि ज्याला गोरोबा काकांचा हात लागला, आणि चोखोबारांचा हात लागला. महाराज सोपी गोष्ट आहे, काय विचार करा, मरून जावं पण त्या लाहीच्या रूपानं यावं ज्या लाहीला चोखोबाराय हात लावता, आहे का नाही, विचार करा. भागवताच्या टीकांमध्ये तर याच्या पुढचं वर्णन आहे. हे स्वर्गातलं ब्रह्मलोकातलं जाऊ द्या, काला किती दुर्लभ, भागवताने टीकेत असं म्हटलंय. मला सांगा या भागवतामध्ये काल्याचे प्रसंग किती आले हो, रासक्रीडा कितीदा झाली, एकदा, काला कितीदा झाला, काला रोज रोज नाही, एकदा. भागवताच्या टीकेमध्ये असं वर्णन आहे की भगवंतानी एकदा काला केला असं म्हणूच नका, मग काय रोज केला का, रोज तर केलाच नाही पण एकदा काला केला असंही म्हणू नका. मग काय म्हणता टीकेने असं म्हटलंय, काला इतका दुर्लभ आहे की भगवंताच्या सारख्याला सुद्धा एकदाच करता आला. विचार करा, पण मी त्याच्या पुढे सांगतो, टीकेच्या पुढे जाऊ. भगवंताच्या सारख्याला सुद्धा जो काला एकदाच करता आला तो आमचे ज्ञानोबाराय तुकोबाराय रोज आम्हाला देत, रोज कुठं ना कुठंतरी महाराष्ट्रात काला चालूच आहे. आपल्या एकादशीचे उपवासाचे अपवाद सर सोडले तर रोज काला चालूच आहे ना, जे अवघड आहे ते संतांनी सोपं केलं. जाऊ द्या, तो विषय स्वतंत्र आहे. लोक म्हणतात अहो काला एवढा दुर्लभ दुर्लभ म्हणून सांगतात, कुणाला देता, गुराख्याला, चला वळू गाई बैसू जेऊ. अरे गाई वळणाऱ्याला काला, उलट ज्याला काही जमत नाही त्याला गाई वळायला पाठवत. आमच्याकडे असं आहे, शाळेत जमत नाही, नोकरी लावलं तिथं जमलं नाही, शाळेत त्याला किराणा दुकानात लागते, पुड्या सोडाय बांधायच्या ऐवजी सोडायलाच जास्त लागलं, ढकलून दिलं तिथून पुड्या सोडतो म्हणून, तेही जमलं नाही. फार उशिरा कळलो, गेलं ते गेलं. तिथून त्याला शेतात कामाला लावलं ते हे वैशाखात साळ लावायला लागले. शेवटी काहीच जमत नाही म्हणल्यानंतर एकच उपाय राहतो, चला गाई वळायला. आणि आमच्याकडे असं आहे महाराज, ज्याला गाई वळता येत नाही त्याला महाराज करतात. परिस्थिती आता अशी, काही जमत नाही, मग काय, हो महाराज, चला जमत नाही, हे नाही ते नाही ते नाही, चालले पुढे.
गाई वळणाऱ्याला काय लागतं, काय शिक्षण लागतं, काय लागतं, काय नाही, मग गाई वळणाऱ्यांना काला का, म्हणून थोडा विचार करा. थोडस बोलतो, गाई वळणं याचा अर्थ काय? चार पायाच्या गाई, चार पायाचे बैल, म्हशी घेऊन रानामध्ये गेला आणि संध्याकाळी चारून परत आणलं, त्याला गाई वळणं म्हणत नाहीत. गाय या शब्दाचा अर्थ काय करायचा याचा वेदांतामध्ये स्वतंत्र विचार. संतांच्या शब्दाचे अर्थ करत असताना बारकाईनं केले पाहिजेत, ढोबळमानाने अर्थ करून चालत नाही. कारण संतांच्या, आता हे अवघड आहे कळायला पण तरी सांगून जातो, संतांच्या शब्दांना जसा लक्ष्यार्थ असतो तसा संतांच्या शब्दाच्या वाच्यार्थांनाही काही महत्व असतं, हे लक्षात ठेवा. ते शब्द तसेच वापरायचे, आपण बदलायचे नाहीत. भले त्या शब्दाला समान अर्थी किती चांगला शब्द आपल्याला मिळाला तरी तो तसाच म्हणायचा. मोडोनिया वाटा सूक्ष्मच म्हणायचं. हा, त्याचा अर्थ सूक्ष्मच आहे, हे बरोबर आहे, पण तुकोबारांच्या तोंडून सूक्ष्म आलं का सूक्ष्म आलं? सूक्ष्म आलं ना, मग त्याला महत्व. त्यांच्या तोंडातून जो शब्द आला तो महत्वाचा. बस, त्याचा अर्थ आम्हाला किती चांगला कळू दे, भले त्याच्यावर तुम्ही 10 तास कीर्तन करा, महत्व नाही. त्यांच्या मुखातून काय आलं ते महत्वाचं. असो, मी जास्त बोलणार नाही. गाई वळणं याचा अर्थ काय? शब्दाचे अर्थ नीट करा ना. कारण काय असतं, शब्द प्रकट होतो. ऐका, शब्दाच्या ठिकाणी तीन शक्ती असतात. व्याकरणाचा नियम सांगतो, तीन शक्ती शब्दाच्या ठिकाणी. मीमांसेचा विचार आहे, शब्दाची अभिधा शक्ती, शब्दाची लक्षणा शक्ती, शब्दाची व्यंजना शक्ती. हे सांगत नाही सगळं, उदाहरणही सांगत नाही त्याची. एक छोटस उदाहरण देऊन पुढे, काही वेळेला शब्दाचा अर्थ करत असताना प्रसंगानुरूप अर्थ करावा लागत असतो. प्रसंग काय चालला त्याच्यावरून अर्थ करा. सैंधव हा जो शब्द आहे की नाही, याला दोन अर्थ आहे. सैंधव म्हणजे मीठ, सिंधू हा शब्द समुद्र या अर्थाचा आहे. सिंधू पासून जे तयार होतं त्याला सैंधव म्हणतात, त्याला म्हणायचं मीठ. आणि सैंधव शब्दाचा दुसरा अर्थ आहे घोडा, सिंधू प्रांतामध्ये निर्माण होतो म्हणून. सैंधव म्हणजे घोडा आणि सैंधव म्हणजे मीठ. आता मला सांगा, मनुष्य जेवायला बसला आणि त्याने बायकोला सांगितलं सैंधव आण, आणि बायको तबेल्यात गेली आणि घोडा घेऊन आली, जेवताना जेवताना सैंधव शब्दाचा अर्थ काय होईल? मीठ असाच करावा लागेल. जेवणात घोडा उपयोगाचा नाही, जेवणात मीठच उपयोगाचं. आणि मालक गावाला निघाला, नोकराला म्हणाला सैंधव घेऊन ये, नोकराने मीठ आणून समोर ठेवलं. अरे गावाला जाताना मीठ काय करायचे, तिथं घोडा पाहिजे. प्रसंगानुरूप अर्थ करावे लागतात. तो अर्थ तसा करता आला तर अर्थ लागतो, नाही तर पुढे सगळं मुसळके राहते. एक छोटस उदाहरण देईन पुढे जाईल. अर्थ करताना प्रकरणानुसार संबंधानुसार करावे लागतात, याच्याकरता सगळ्या वेदांतामध्ये अर्थाची आणि शब्दाची चर्चा आहे. पदार्थ विचार तेवढ्या करताय आपल्याकडे, पद आणि पदाचा अर्थ कसा करायचा वेदांतामध्ये मोठा मोठी चर्चा. एक उदाहरण देतो, जास्त लांबवत नाही. छोटस उदाहरण, एक मनुष्य होता. एके दिवशी अशी दुपारची वेळ, त्याला भूक लागली. खिशामध्ये पैसे होते, भूक लागली म्हटल्यानं रस्त्याने निघाला, एका हॉटेलमध्ये गेला. हॉटेलमध्ये गेला, खिशात पैसे होते, गेला बसला. बसल्यानंतर तिथं ते काय त्याने जे मागवायचं होतं ते काय मागवलं, खाल्लं, भरपूर खाल्लं, व्यवस्थित खाल्लं. खाणं झाल्यानंतर आता पुढं काय राहतं? पैसे द्यायचे, निघायचं, एवढंच राहतं ना. दुसरं काय हॉटेलमध्ये काय असतं? खाणं झालं, पैसे द्यायचे, निघायचं. त्याने काय केलं, निघता निघता ज्या ताटामध्ये तो जेवला होता त्या ताटातले जो दोन चमचे घेतले आणि खिशात ठेवले. ताटातले दोन चमचे घेतले, खिशामध्ये ठेवले. लोकांना सवय असते, हे त्यांना चोर म्हणायचं नाही बरं, हां चोर म्हणायचं नाही, त्यांना अपराध आहे सध्या. असं चोर म्हणायचं नाही, ते काय असतं म्हणजे चोर म्हणाय, मग काय हे लोक जिथं जातात ना तिथलं स्मरण म्हणून काहीतरी घेऊन येतात. चोर म्हणायचं नाही त्यांना, ते जिथलं जातात ना तिथलं स्मरण म्हणून घेऊन येतात. आता आपल्याला तर किती वेळचा अनुभव आहे, आपण सगळेच त्या क्षेत्रात. महाराज आम्ही सप्त्याला आलो होतो, कसं काय, हा काय टाळ, स्मरण, चोर नाही. अरे एवढा मोठा सप्ता तुम्ही केला, त्यांना काही स्मरण नको एवढ्या ह्याचं, एक टाळ घेऊन घ्या. अहो मला तर चांगले अनुभव आहेत. महाराज आम्ही कीर्तनाला आलो होतो तुमच्या, कसं काय, ही काय तुमची चप्पल माझ्या पायात, ते चोर नाहीत, हे महाराजाचं स्मरण पाहिजे ना काहीतरी म्हणून घेऊन जात. असं दोन चमचे घेतले, खिशामध्ये ठेव. योग असा महाराज, नेमकं मालकाने बघितलं, त्यांनी चमचे खिशात ठेवतात. मालक जवळ आला, मालक म्हणाला लाज वाटत नाही का, चांगल्या कपड्यातले दिसता, चेहऱ्यावर शिक्षणाचं तेज दिसतं तुमच्या, सुटाबुटातले दिसता, आणि चमचे चोरता, लाज नाही वाटत?
तो म्हणला चोरले नाहीत. अरे चोरले नाहीत म्हणजे काय, मी बघितलं ना. तो म्हणाला म्हणूनच म्हणतो तुम्ही बघितलंय हे मी बघितलंय आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो मी चोरले नाहीत. अरे मी बघत धडधडीत चोरले तुम्ही बघितलं. तो म्हणाला न बघता घेतले असते तर चोरी झाली असती, बघताना घेतल्यावर चोरी होते हो, त्याला चोरी म्हणतात. अरे मी घेतले. मालक म्हणाला काही का असे ना, पण कशा करता घेतले. अरे आमच्या हॉटेलमधले चमचे आहेत, आम्हाला नित्य लागतात, रोज असे थोडे थोडे. कोणी आज तुम्ही चमचे घेऊन जाल, उद्या कोणी वाटी घेऊन जाईल, परवा कोणी ताट घेऊन जाईल. म्हणून आमच्या पुण्यामध्ये एकाने फार चांगली युक्ती केली, त्याच्या हॉटेलमधल्या सगळ्या ताटावर त्यांनी कोरून ठेवलंय हे ताट चोरलेले आहे, ही वाटी चोरलेली आहे, हा चमचा चोरलेला, कोणीच घेऊन जाऊ शकत नाही. कारण कुणाच्याही घरात दिसलं पाहुणे ओळखणारच ना, पण अडचण अशी झाली त्याला त्याच्याही घरी नेता येईना ना. मालक म्हणाला अरे पण कशा करता चोरले, आम्हाला नित्य लागणारी वस्तू आहे, आम्हाला सारखे ते चमचे लागतात, तुम्ही गेला की न धुता दुसऱ्या गिराईकाला द्यायचे असतात, आणि तुम्ही असे चमचे घेऊन गेले तर काय आमचा कसं चालेल धंदा, आमचं हॉटेल बसेल ना. तो म्हणाला अप्पा मी चमचे घेतलेत ही गोष्ट खरी आहे, माझ्या खिशात आहेत, मी घेतलेत गोष्ट. अरे पण कशा करता. तो म्हणाला मला काय विचारता, माझ्या डॉक्टरला विचारा. तो म्हणला डॉक्टरचा काय संबंध, तुम्ही आला आमच्या हॉटेलमध्ये खाल्लं दोन चमचे चोरून घेऊन जाता, विचारलं तर डॉक्टरला विचारा, डॉक्टरचा काय संबंध. त्याने खिशातून बाटली काढली, त्या बाटलीवर डॉक्टरने लिहिलं होतं जेवणानंतर दोन चमचे घेणे. माझा दृष्टांत संपला, मला काय बोलायचंय, दोन चमचे घेणे काय घेणे. अरे ते औषध शब्दच वापरला नाही, पण औषधाच्या बाटलीवर लिहिलंय ना, मग परिस्थितीनुसार अर्थ लावा. विठ्ठल तसं जो काला देवाधिकांना दुर्लभ त्याच्या करता त्यांना मासोळ्या व्हावं वाटलं, तो काला तुम्ही साध्या गाई राखणाऱ्या गोपाळांना देता, गुराख्यांना देता. चला वळू गाई, याचा अर्थ काय करायचा, प्रकरणानुसार अर्थ लावला पाहिजे, संदर्भानुसार अर्थ लावला पाहिजे. आणि म्हणून गाई वळणं याचा अर्थ चार पायाच्या गाई घेऊन रानामध्ये जाणं असा होत नाही. संस्कृतामध्ये गो शब्दाचा जसा गाय अर्थ आहे, तसा दुसरा अर्थ आहे गो शब्दाचा इंद्रिय. आमची इंद्रिय आम्हाला वळता आली पाहिजे तर त्याचा उपयोग आहे महाराज. जोपर्यंत आता इंद्रिय म्हणजे इंद्रिय वळायची नाहीत, वेदांताचा अर्थ सांगू, इंद्रिय वळायची नाहीत, इंद्रियांच्या वृत्ती वळाव्या लागतात. कारण इंद्रिय मर्यादितच आहेत आपल्याकडे, संपलं. 11 इंद्रिय याच्या पलीकडे काही नाही, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 1 मन, संपलं. याच्या पलीकडे काय इंद्रिय आहेत, मनश्रेष्ठ आणि इंद्रिय, आणि 11 इंद्रिय, संपलं. याच्या पलीकडे काही नाही, मग चला वळू गाई म्हणजे 11 गाई वळायच्या काय, नाही गाई अनंत आहेत. मग अनंत काय, इंद्रिय जरी 11 असली तरी इंद्रियाच्या वृत्ती अनंत आहेत महाराज, अनंत वृत्ती. ईश्वर सर्व भूतानां रुद्देशे अर्जुन तिष्ठती ब्राह्मयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. या श्लोकावरची पहिली ओवी ज्ञानोबारायांची वाचा ज्ञानेश्वरी. पहिल्यांदा ज्ञानोबाराय पहिल्या ओवीत म्हणतात सर्व भूतांच्या अंतरी हृदय महा अंबरी चिदवृत्तीच्या सहस्त्र करी उदयला असे जो. सहस्त्र करी वृत्तीच्या सहस्त्र करी, हजारो वृत्ती आहेत, जाऊ द्या, पण आता ढोबळमानाने अर्थ करा आपण की आमची इंद्रिय आम्हाला वळता आली पाहिजेत. ज्याला इंद्रिय वळता येतात, ज्याला इंद्रिय सगळे आपली इकडं तिकडं गेलेली इंद्रिय एका ठाई आणता येतात, त्यालाच काल्याचा प्रसाद सेवन करण्याचा अधिकार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. इंद्रिय वळणं तरी सोपं आहे का, जन्म जन्म गेली महाराज आमची इंद्रिय आम्हाला वळता येत नाही, याच्या करता तुकोबाराय सांगतात घाबरू नका मी बरोबर आहे. म्हणून पहिला शब्द चला, चला मी आहे ना, तुम्ही काय चिंता करता तुमच्या बरोबर, जा नाही म्हटलं चला. जिथं आम्हाला कठिणता असते तिथं संत आमच्या बरोबर असतात, जिथं आम्हाला साधनेमध्ये काठिण्य येतं ज्ञानोबाराय आपल्या बरोबर आहेत, तुकोबाराय आपल्या बरोबर आहेत. स्वल्प वाटे चला जाऊ, 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 स्वल्प वाटे
वाचे गावो विठ्ठल वाचे गावो विठ्ठल बवाही खेळी मेळी तुम्ही आम्ही केळी मेळी शब्दावरून अभंगाचा अनुभव आहे. जर तुकोबाराय बरोबर असतील आणि त्यांच्या बरोबर चला तरच स्वल्प वाटे, नाहीतर स्वल्प न वाटे. तुकोबाराय सांगाती असतील तर आम्हाला ही वाट स्वल्प आहे महाराज. म्हणून तुम्ही बघा, दिंडीतून चालणाऱ्या लोकांना, अभंग म्हणत भजन करत जाणाऱ्या लोकांना थकवा येत नाही. थकतात कोण? हे बाजूने मोकार चालणारे जे असतात की नाही, राजगिऱ्याच्या वड्या गोळा करत, हे जास्त थकतात महाराज. दिंडीत चालणारा वारकरी थकत नसतो. का थकत नाही? अरे मुखामध्ये हरी नाम आहे महाराज, भगवंताचं नाव आहे, तुकोबारायचं नाम आहे, तुकोबाराय बरोबर आहेत ना, म्हणून ह्यांना स्वल्प वाटते. दिंडीतून चालणारे लोक फलटण आलं की म्हणतात, अरे संपला प्रवास, झालं अर्ध तर झालं ना, आता एवढेच दिवस राहिले, 5-6 दिवस राहिले फक्त, आलं पंढरपूर. नाही हो, आत्ता काल तर सुरू केलंय, अजून 1-15 दिवस वारी पाहिजे म्हणतात की नाही. कोण म्हणत? दिंडीत चालणारे भजन करणारे. आणि बाकीचे आत्ता फलटण आलंय, अजून पंढरपूर एवढ्या लांब, तेवढंच मोजत असतात किती किलोमीटर राहील. का होत? कारण चला याच्यावरून स्वल्प वाटतं का कंटाळवाणं वाटतं हे ठरत. वाचे गाव विठ्ठल नाम मुखाला येणं कठीण आहे ना, मग तुकोबाराय जर बरोबर असतील, चला म्हणत असतील, तर त्यांच्या संगतीमध्ये आम्हाला नाम घेणं स्वल्प आहे. साधनाची स्वल्पता संतांच्या संगतीत आहे, आणि साधनाचं काठिण्य एकट्याच्या जीवावरच आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला कल्पना आहे, तुम्हाला गायी वळणं अति कठीण आहे, इंद्रिय वळून आणणं फार अवघड आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो, चला वळू गायी. मी आहे ना तुमच्या बरोबर, का चिंता करता? देव आपल्या बरोबर येत नाही. देव म्हणतो, जा बाबा तुझं तुझा, तरी झडझडो नि वहिला ये भक्तीची वाटेला, तुझं तू बघ, मी येत नाही तुझ्या बरोबर. हा, तू येशील माझ्यापर्यंत तो भाग वेगळा, पण तुझं तू बघ. पण संत म्हणतात, नाही नाही आम्ही बरोबर आहोत ना, चला चला वळू गाई, स्वल्प वाटे चला जाऊ. पुष्कळ प्रमाण देता येतील, आत्ता मला तो विषय लांबवायचा नाही, फक्त पहिला शब्द महत्वाचा. का? कारण इंद्रिय वळणं हे सोपं नाही ना महाराज. का सोपं नाही? कारण आमच्या इंद्रियांचा आणि विषयाचा अनंत काळापासून असा संबंध आलाय. मी स्पष्ट बोलतो, विषय दिसला की डोळे झाकून विषयाच्या मागे धावत जाणं हा आमच्या इंद्रियांचा स्वभाव बनला. मी बोलत नाही, ज्ञानोबाराय बोलतात, दुसरा अध्याय काढा ज्ञानेश्वरीचा. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाह आगमापायिनो नित्यस्तंस्थिति क्षस्व भारत. या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानोबारायांचे शब्द ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात, विषया वाचोनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, आईसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. आमच्या इंद्रियांचा हा स्वभावच आहे महाराज, त्याला विषय दिसलं की सुधरत नाही. विषय ओढी भुलले जीव, भरिल
आता याची कोण करील किवन उपजे नारायणी भाव पावनी ठाव नर देह कोण सुख धरिले संसारी पडोनी काळाची आहारी माप लागले शरीरी झालियावरी सळे ओढीती कोण सुख धरिले सांगा कोणाला सुख मिळतं अरे ज्याला इंद्रिय ताब्यात ठेवता येतात तो सुखी आहे महाराज सुखी कोण आहे या जगतामध्ये आम्हाला ज्ञान प्राप्त करून घेणारा सुखी होतो ज्ञान कशाने मिळतं इंद्रियांचा विचार करा श्रद्धावान लभते ज्ञान तत्पर हा संयते इंद्रिय हा ज्याचं इंद्रियावर संयम नाही त्यालाच ज्ञान प्राप्त होतं आणि ते ज्ञान प्राप्त झालं की तत्परात तत्प्रसादात पराम शांती मग त्याला शांती मग सुख नाही का मी का बोलतो आपल्याला इंद्रिय वळवणं वाटतं तेवढं सोपं नाहीये विषय ओढी भुलले जीव अरे हे सगळे जीव तर विषयाच्या नादाला लागले मार कोणाला नकोय मी गंमत सांगतो अनेक वेळेला सांगतो मी काय तुकाराम महाराजांच्या रचनेची कमाल आहे काय कमाल काय शब्द कळा काय शब्द वापरतात तुकोबाराय ऐका ऐका माझ्याकडे लक्ष द्या इकडे बघा मी माझ्याकडे ते होत राहतं त्याचं काही नाही मी आलो लांबून तुमच्याशी बोलायला आणि तुम्ही दुसरीकडे बघता ऐका ना ऐका हे महत्वाचं आहे महाराज हे महत्वाचं आहे आपल्या जीवनाचं आहे म्हणून बोलतो बसू द्या कोण आहेत त्यांना न बोलता बसा म्हणा कृपा करा विठ्ठला 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 काय बोलत होतो मी ऐका विषय ओढी भुलले जीव तुकोबारांची शब्द कळा बघा तुकोबारांच्या शब्दाचं सामर्थ्य बघा किती शब्द आहेत विषय ओढी भुलले जीव संपलं ना किती शब्द चार शब्द आहेत महाराज पण या चार शब्दामध्ये तुकोबाराय ब्रह्मांड बोलून जातात ब्रह्मांड बोलून जातात विषय ओढी भुलले जीव चार शब्द पण या चार शब्दात तुकोबाराय तीन व्याख्या सांगतात आपल्याला व्याख्या सरळ सरळ व्याख्या करतात तुकोबाराय कशाची व्याख्या विषयाची व्याख्या जीवाची व्याख्या भुलण्याची व्याख्या आणि शब्द किती चार चार शब्दात तीन व्याख्या विषय ओढी भुलले जीव विषय कशाला म्हणतात ज्याला बघून जीव भुलतो त्याला विषय म्हणतात जीव कुणाला म्हणतात विषयाला बघून जो भुलतो त्याला जीव म्हणतात आणि भुलणं कशाला म्हणतात विषयाला बघितल्यावर जीवाचं जे होतं त्याला भुलणं म्हणतात विठ्ठला 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 अरे या जगतामध्ये कोण आहे महाराज जो विषयाच्या नादाला लागला नाही मला सांगा कोण आहे सांगा ना हिरवा चारा भांबावे पशु ज्ञानोबारांची भाषा 13वा अध्याय काढा हिरवा चारा बघितल्यावर पशु भांबावतो अहो एखादा नांगराला झुंपलेला बैल जर काम करत नसेल ज्यांना बैलाची शेती करून माहिती आहे त्यांच्यासाठी बोलतो नांगराला झुंपलेला बैल जर काम करत नसेल तर शहाणा शेतकरी बैलाला मारत नाही तो काय करतो रानातलं थोडस गवत काढतो त्याची एक छोटी पेंडी तयार करतो ते पेंडी एका काठीला बांधतो आणि ती काठी बैलाच्या डोळ्याला पेंडी दिसेल अशी त्या बैलाच्या मानेवर जू असतं ना जू काय म्हणता तुम्ही त्या जू म्हणता ना त्या जूला बांधून टाकतो जूला बांधतो बैलाला गवत दिसलं की बैलाला वाटतं चला दोन पावलं टाकलं की आपल्याला गवत मिळणार आहे बैल दोन पावलं टाकले बैलाने की ती काठी दोन पावलं पुढे जाते पुढे गेली की गवतही दोन पावलं पुढे जाते मग बैलाला वाटतं अरे नाही नाही अजून दोन पावलं टाकली पाहिजे अजून दोन पावलं टाक बैल पावलं टाकत राहतो बैलाला गवत मिळत नाही आणि शेतकऱ्याचं काम झाल्याशिवाय शहाणा शेतकरी हे करतो कारण का हिरवा चारा बघितला की बैल पुढे जाणार आहे हिरवा चारा भांबावे पशु ज्ञानोबाराय बोलतात नाही का आता बोलू का आपल्याला ऐका बरं जाऊ द्या ऐका माझं म्हणणं ऐका बोलतो थोडं हिरव्या चाऱ्याला बघून भांबावला म्हणून बैल झाला लक्षात आलं का मला काय म्हणायचं लक्षात आलं का हिरव्या चाऱ्याला बघून भांबावला म्हणून तो झाला बैल इंद्र नहुष स्वर्गाधिपती झाला परिरहाटी भांबावला इंद्राणीला बघून भांबावला म्हणून नहुष राजा सुद्धा बैल झाला आणि विषयाला बघून आपण भांबावतो म्हणून आपण सुद्धा धन्यवाद काय ओळखलंय स्वतः स्वतःला काय धन्य आहे काय धन्य आहे स्वतः स्वतःला निष्कारण बैल म्हणून घेता हो असं काय करता असं काय करता विचार करा ना जरा विचार करा
अरे बैल जसा हिरवा चारा बघितला की विचार न करता धावत पुढे जातो, तसं विषय बघितलं की आम्ही विषयाच्या मागे धावत जातो. महाराज, कुणाला विषयापासून समाधान मिळालं बोला ना. कोण समाधानी या जगतामध्ये? समर्थ प्रश्न विचारतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तुची शोधोनी पाहे. प्रश्न आहे. मी सांगू, हा प्रश्न नाही महाराज, हा प्रश्न नाही. अरे समर्थांनी आपल्याला प्रश्न विचारावा ना, आपण उत्तर द्यावं, एवढे मोठे आपण कधी झालोय? असं नाही, संत असे प्रश्न विचारत नाहीत. समर्थांनी याच्यातच त्याचं उत्तर दिलंय. मी आपल्याला वेगळा अनुभव सांगतो या श्लोकाचा. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधोनी पाहे. आहे का नाही? काय अनुभव लावायचा? समर्थ म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे, आणि त्याचं उत्तर लगेच त्यांनी दिलंय. पुढचा शब्द काय? पुढचा शब्द काय? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी. थांबा तिथंच. समर्थांनी प्रश्न विचारलाय, जगात सगळ्यात सुखी कोण? आणि तेच म्हणतात विचारी. विचारी मनुष्यच या जगतामध्ये सुखी आहे महाराज, दुसरा कोणी सुखी नाही. ऐका, जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी. विचारा वाचून न पविजे समाधान, देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुण सुद्धा. तुकोबाराय बोलतात, ऐका नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी. जो या जगतामध्ये विचार करणारा जो आहे ना, तोच या जगतामध्ये सुखी आहे. म्हणा तुला जर पटत नसेल तर शोधून पहा. विचारी आहे आणि सुखी नाही, शोधून बघ. अविचारी आहे आणि सुखी झालाय, शोधून बघ. असं होत नाही महाराज, असं होत नाही. आम्हाला इंद्रिय आमची विषयाच्या मागे धावणार, विषयाच्या मागे इंद्रिय गेली की इंद्रियांना विषयाचं समाधान मिळणार नाही, पण तरी विषयाची आस सुटणार नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. प्रातस्मरणीय वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर म्हणत असत, त्यांची भाषा सांगतो. गुरुवर्य मामा असं म्हणत असत की संतांचे शब्द पहा, ते म्हणतात सर्व सुखाची आशा भोगा नाही, सर्व सुखाची भोगानेही जन्म गेला आमचा, फक्त आशेतच चाललाय. माणसाला वाटतं पहिल्या वाढदिवसाला सुख मिळेल, मिळालं नाही की मग वाटतं नाही नाही 25व्या वाढदिवसाला मिळेल, तेव्हाही मिळत नाही. मग त्याला वाटतं नाही नाही अजून वेळ आहे ना आपल्याला, मग अरे 50व्या वाढदिवसाला मिळेल, तिथेही मिळत नाही. मग त्याला वाटतं 61ला मिळेल, सत्कार होतो पण. मग त्याला वाटलं नाही नाही 61ला नाही मिळालं, अमृत महोत्सवाला मिळेल, तिथेही मिळत नाही. मग त्याला वाटतं सहस्त्रचंद्र दर्शनाला मिळेल, तिथेही मिळत नाही. मग त्याला वाटतं जन्मशताब्दीला मिळेल, तिथेही मिळत नाही. मग त्याला वाटतं कमीत कमी 13व्याला तरी मिळेल. पण नेमकं त्याच्या 13व्याला पोरं वाटण्या करून घेतात. काय समाधान आहे? सर्व सुखाची आशा जन्म गेला. आम्ही आशेतच आहोत, आम्हाला विषयाचा भोग नाही महाराज, विषय आम्हाला सुख देत नाही. विषयाचे जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय, की जे मूर्ख नसेविता नसरे. ज्ञानोबराय बोलता. अरे विषयाला काय, मग कुणाला विषयाशी तिळांजली देऊ नये, प्रवृत्तीवरी निगड वाहून माते हृदय सुनी भोगिता ती, त्यांना सुखाची प्राप्ती आहे महाराज. ऐका ज्ञानेश्वरी वाचा आपण. मला सगळा विचार सांगायचा नाही. मनुष्य इंद्रियांच्या मागे धावतो, ती इंद्रिय त्याला काही समाधान देतात? अरे विषयाने इंद्रियाच्या विषय आणि आता एक वाक्य, विषय आणि इंद्रियाच्या सन्निकर्षानं जर माणसाला समाधान किंवा जीवाला समाधान मिळालं असतं, तर सगळ्यात जास्त सुख गाढवाला आणि डुकराला मिळालं असत. आहे का नाही सांगा, आहे का नाही? त्यांच्या एवढं विषयामध्ये गुंतलेलं कोण आहे? अखंड खाणं, अखंड खाणं, अखंड खाणं. मला सांगा, एखादा मनुष्य जेवायला बसला, लाडू पानात पडला, सुख वाटतं की नाही? वाटतं. लाडू खाल्ला, दोन खाल्ले, तीन खाल्ले, चार खाल्ले, पाच खाल्ले, सहा खाल्ले, आता किती रात्रभर हे सांगायचंय. 10 लाडू खाल्ले, 11व्या लाडूला नको म्हणलंच की नाही? मग ज्या लाडूच्या सुखाकरता त्याची प्रवृत्ती होती, त्याच लाडूला तो का नको म्हणतो? सुख आहे म्हणून का नाही म्हणून? नाही म्हणूनच म्हणावं लागतं ना. अरे मी जाऊ द्या, हे 11 लाडूचंही गणित सोडून द्याव, एका लाडूचं गणित सांगतो मी तुम्हाला. आपण एक लाडू घेतो, खातो, कसा लागतो? गोड लागतो ना, गोड लागतो. आता मला सांगा, लाडूचा पहिला घास तुकडा तोडल्यानंतर तो जेवढा गोड लागतो, त्या तोच लाडू गोड लागला म्हणून दुसरा तुकडा तोडला तर तो पहिल्या इतका गोड लागतो काय? लागत नाही. गोडावर गोड गोड लागत नाही, असा नियम आहे की नाही? गोडावर साखर खान चहा प्या, गोड लागतो का बघा? लागत नाही. गोडावर खाल्ला दुसरा घास, नाही, तिसरा घास खाल्ला अजून कमी गोड, चौथा घास खाल्ला अजून कमी गोड. म्हणजे विषयातलं सुख क्षणाक्षणानं कमी होत चाललं, याच्याकडे लक्ष नाही आमचं. जास्त बोलत नाही, ऐका. मग काय होतं? म्हणून थोडा विचार करा, सगळ्याचा समारोप थोडासा वेगळा विचाराने करतो.
जो तुकोबारायांच्या शब्दाकडे मला यायचं. मनुष्य विषयाच्या नादामध्ये भरकटत जातो, परिणामतः माणसाच्या परमार्थामध्ये माणसाकडून तीन चुका घडतात. ऐका, तीन चुका माणसाकडून घडणाऱ्या, विस्तारानं सांगत नाही, धावता विचार सांगतो, माणसाकडून घडणाऱ्या तीन चुका. पहिली चूक, इंद्रियांचा स्वामी म्हणवतो पण इंद्रियांचा नोकर होतो, माणसाकडून घडणारी पहिली चूक. स्वतःला इंद्रियांचा मालक म्हणवतो. डोळे कुणाचे? माझे. कान कुणाचे? माझे. नाक कुणाचं? माझं. हे इंद्रिय माझी आहेत ना, स्वामी आहे मी इंद्रियाचा. मला वाटलं तर नेत्रदान करीन, नाही तर नाही करणार. मालक आहे मी माझ्या डोळ्याचा. स्वतःला आपल्या इंद्रियांचा मालक म्हणवतो पण नोकर होतो. नोकर होतो म्हणजे मी सांगतो आपल्याला, मला सांगा डोळे कुणाचे? माझे. डोळे जर माझे असतील तर मी जे दाखवीन ते डोळ्यांनी बघायला पाहिजे की नाही? मी जे दाखवीन ते डोळ्यांनी बघायला पाहिजे. आता मला सांगा, मी दाखवीन ते डोळे बघतात का डोळे जे दाखवतात ते मी बघतो? कोण कुणाचा नोकर आणि कोण कुणाचा मालक आहे? इंद्रियांचा स्वामी म्हणवतो पण इंद्रियांचा नोकर होतो, माणसाकडून घडणारी पहिली चूक. कारे दास होशी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया, तुकोबाराय बोलता. एक. दुसरं, ही चूक झाली की त्याच्या बरोबरीनं दुसरी चूक होते. इंद्रियांच्या नादामध्ये एकदा मनुष्य अडकला आणि इंद्रियांचा स्वामी म्हणून घेऊन इंद्रियांचा नोकर व्हायला लागला की तो एकदा इंद्रियांचा नोकर झाला की या जगताचा मूळ मालक जो परमात्मा, त्या परमात्म्याचा त्याला विसर पडतो. विठ्ठल 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 विठ्ठल. माझी भाषा नाही, उदाहरणानं सिद्धांतानं बोलतो, प्रमाणाने बोलतो. कामी नेले चित्त नेले चित्तने दि अवलोक मुख बहु वाटे दुःख फुटो पाहि हृदय कागा सासुरवासी मज केले भगवंता आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना येथे न चले चोरी उरली राही. किती गोड भाषेमध्ये, करुण भाषेमध्ये तुकोबाराय बोलतात. अरे एकदा आमचं चित्त कामाकडे गेलं आणि विषयाकडे धावलं, नेदी अवलोक मुख, देवाचा विसर पडतो महाराज. इंद्रियांच्या मागे जीव लागला. मी उदाहरण सांगेन आपल्याला, कबीर महाराज काशी क्षेत्रामध्ये राहत होते. ज्या गल्लीमध्ये कबीर महाराज राहत होते की नाही, उगी गंमत सांगतो ऐका. कबीर महाराज ज्या गल्लीत मध्ये राहत होते त्या गल्लीत दोन घरं सोडून एक नवरा बायको राहत होते. मोठं नवऱ्याचं बायकोवर प्रेम, संपन्न घरामध्ये नवऱ्याने बायकोला सगळे दागिने केले होते, फक्त एक नथ करायची राहिली. बायकाचं असं असतं, किती दागिने केलेत याच्याकडे लक्ष नसत, काय केलं नाही त्याच्याकडे फार लक्ष. रोज भांडण व्हायचं, सगळं केलं नथ का केले? तो म्हणायचा, अगं सगळं केलंय ते बघ की नाही, मला नथच नाही, सगळ्यांकडे नथ आहे, मला नथच नाही, मला नथ नाही. एके दिवशी भांडण झालं, पराकोटीचं भांडण. आता पराकोटीचं म्हणजे कसं ते मी सांगू शकत नाही, दाखवूही शकत नाही आता तुम्हाला. इतकं भांडण, इतकं भांडण. याने तिचं माहेर काढलं, हिने याचं सासर काढलं, सगळं म्हणजे याचं माहेर काढलं, याचं सासर म्हणजे पुन्हा तिचंच माहेर झालं ना. लक्षपूर्वक ऐकत चालत चुकलेलं, बरं का? मी मधून मधून असं बोलत राहतो, कळतं हो किती ऐकलेत, किती ऐकतात, किती झोपलेत, किती जागेत, कळतं पटकन. झालं भांडण, झालं ती रडायला लागली, हाय रागानं फणकाऱ्यानं न जेवता ऑफिसला निघून गेला, तिने काही स्वयंपाक केला नाही, काही नाही, रडून रडून डोळे लाल झाले, तशीच पलंगावर पडून राहिली. झालं कर्मधर्म संयोग असा की हा ऑफिसला गेला आणि त्या दिवशी बोनस त्याच्या हातावर पडला. बोनस चांगले 10-15 हजार रुपये मिळाले.
त्याने विचार केला, जाऊ द्या, काय रोजचं भांडण आहे, ही पीडा संपवून टाकू म्हणून बाजारामध्ये गेला, एक सुंदर पैकी नथ घेतली, संध्याकाळी घरी आला. घरी आला बघतो तर दिवे लावलेले नाहीत, काही नाही, अंधार सगळा, देवासमोर दिवा लावलेला नाही, ती तशीच त पलंगावर पडलेली, रडून रडून डोले लाल झालेले, हुंदके हुंदके देते. त्याने दिवा वगैरे लावला, तिला उठवून बघा, अगं बोल माझ्याशी, ती बोलायला तयार नाही, ढुंकून बघायला तयार नाही. शेवटी जबरदस्तीनं त्याली तिला उठवून बसव, तो म्हणला, हे बघ मी तुझ्याकरता काय आणलंय. डोळे उघडून बघत नाही महाराज त्याच्याकडे. शेवटी त्यांनी जबरदस्तीनं ती नथ हातावर ठेवली आणि तिच्या असं समोर धर, हे बघ मी तुझ्याकरता काय आणलंय. नथ बघितली महाराज, रूप पाहता लोचनी. हा हा हा, जीवन धन्य 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 हो. बस दर्शनी समाधान अति जैसे. बस नथ बघितली आणि इतका आनंद झाला, मग काय करून काय नको, नवऱ्याला कुठं ठेवून कुठं नको. मग ती म्हणायला लागली, जेवला नसाल पुरणपोळी करू का आत्ता रात्री? पुरणपोळी काय रात्रीचा पदार्थ आहे काय? आता तो म्हणाला, आता काही करू नको, तूही जेवली नसशील, मी जेवलो नाही, पिठलं भात कर काहीतरी, चल पटकन पोट भरू. काहीतरी तिने केलं, खाल्लं, नथ तर आणली, तिला आनंद झाला. मी स्वभाव सांगतो, एक मानसशास्त्र सांगतो, ऐका, मानसशास्त्र सांगतो, बाईचा स्वभाव. माता भगिनी क्षमा करा बरं का मला, पण तुमच्या सगळ्यांना बघून बघूनच हे शिकलोय. हा पण मला क्षमा करा मुलगा समजून, ऐका, मानसशास्त्र आहे स्त्रियांचं. आपल्याला मिळालेला दागिना जोपर्यंत दुसऱ्या बायका बघत नाही तोवर तिला रात्री डोळा लागत नाही. बरोबर आहे का बघा, बरोबर आहे का बघा. आपल्याला मिळालेला दागिना जोवर दुसऱ्या चार बायका बघत नाही तोवर तिला रात्री झोप लागत नाही महाराज. एवढ्यावर भागत नाही. अजून सांगू का? अजून सांगतो, अजून सांगतो. आपल्याला मिळालेला दागिना जोपर्यंत चार बायका बघत नाहीत आणि आपल्याकडे असा दागिना नाही याच त्यांना वाईट वाटत नाही तोवर हिला डोळा लागतो. एवढ्यावर भागत नाही. सांगू का अजून? सांगू. आपल्याला मिळालेला दागिना जोवर चार बायका बघत नाहीत आपल्याला असा दागिना नाही याच त्यांना वाईट वाटत नाही. त्या वाईट वाटण्यापोटी तिचं तिच्या नवऱ्याशी असं भांडण होत नाही तोवर तिला डोळा लागतो. आता पुढचं सांगत नाही. कशी सहन करेल? नथ आणली, काय करावं आता? नथ तर चार बायकांना दाखवली पाहिजे, पण संध्याकाळी कुठं हळदी कुंकवाचं आमंत्रण नाही, निमंत्रण नाही, कसं दाखवायचं? मग तिच्या लक्षात आलं, गावात एक जागा अशी आहे जिथं चार बायका कायम असतात, गावचा पाणवठा, गावची विहीर. कोणी भांडी धुवायला, कोणी कपडे धुवायला, कोणी पाणी भरायला आलेलेच असतात. तिला वाटलं, चला आता पाणी, आता घरात तर पाणी भरलेलं आहे, मग काय, भरीला उलंडोनी रीता करी घट, मिस पाणी याची नथीची चट, चाले झडाझडा उसंत गेली, सगळा हंडा सांडून टाकला आणि पाणी भरायला बाई नथ घालून निघाली. गेली तर विहिरीवर बायका होत्या, त्यांनी बघितलं, अरे रोज येत नाही, आज कशी आली? आता त्याही बायकाच आहेत ना. त्यांनी ओळखलं, आज काहीतरी विशेष आहे, त्याच्याशिवाय ही येणार नाही. लाभ बारकाईनं बघितलं, नथ दे लक्ष, अरे नथ घेतली म्हणून दाखवायला आली. मग काय, बायकांनी कौतुक, वा 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 सुंदर नथ, कधी घेतली, काय नाही सगळं. मग तिने सुरू केलं, माझ्या नवऱ्याने, अरे नव प्रेमच आहे असं माझ्यावर, माझ्या नवऱ्याचं असं प्रेम आहे, शब्द कधी खाली पडू दिला नाही हो माझा. सकाळपासून भांडण झाले ते सांगायचं नसतं, शब्द कधी खाली पडू दिला नाही. सकाळी मी नथ म्हणाले काय, संध्याकाळी नथ हजर आहे, फार प्रेम करतो, फार प्रेम करतो. तिचं सांगणं सुरू झालं आणि नेमकं त्या वेळेला कबीर महाराज मंदिराकडे भजना करता निघाले. कबीर महाराजांच्या कानावर पडलं, नवऱ्याचं फार प्रेम आहे, मला नथ दिली, मला नथ दिली, किती प्रेम, किती प्रेम. आणि जाता जाता ते ऐकून कबीर महाराज एकदम हसले. हसल्यावर त्या बाईचं लक्ष गेली, महाराज का हसला? ते म्हणाले, आई काही नाही, उगी सहज हसू आलं. ती म्हणाली, सहज कसे असाल, अहो तुम्ही संत आहेत, संत एखादी क्रिया सहज करतील काही कारण नसताना? नाही नाही, सगळं जग तुमच्या चरणावर, तुम्ही विनाकारण हसणार नाही, काय कारण आहे सांगा, सांगा मला का हसला. मग कबीर महाराजांनी सांगून टाकलं. ते म्हणाले, आई तू तुझ्या नवऱ्याचं जे कौतुक करत होतीस की नाही ते ऐकून हसू आलं. ती म्हणाली, याच्यात हसण्यासारखं काय, माझा नवरा आहेच तसा, त्याचं कौतुक करावं, त्याचा वारंवार त्याच्या संबंधानं चांगलं बोलावं, माझा नवरा आहेच तसा, नथ म्हणल्याबरोबर नथ आणून देतो, का कौतुक करू नये मी त्याचं? कबीर महाराजांचा दोहा आहे. कबीर महाराज तिला म्हणाले, बाई नथनी ती जिस यार ने सुमिरन बारही बार.
अरे ज्या तुझ्या नवऱ्याने तुला नथ आणून दिली त्याचं इतकं स्मरण करते, त्याचं इतकं कौतुक करते. नथनी दी जिस यार ने सुमिरन बारही बार, लेकिन नाक दिया जिस यार ने उसको भूल गई नार. अरे ज्या नवऱ्याने तुला नथ आणून दिली त्याचं एवढं कौतुक, पण ज्यांनी तुला नाक दिलं त्याचं स्मरण सुद्धा नाही. आणि समजा भगवंताने नाक दिलं नसतं तर चिकटपट्टीनं चिकटवलेली नथ काही शोभून दिसली असती तुझ्या नाकाला? विषयाच्या नादी लागलेला मनुष्य परमात्म्याला विसरतो, माणसाकडून घडणारी दुसरी चूक. आणि शेवटची चूक सांगतो, शेवटची चूक. पहिली चूक, इंद्रियांचा स्वामी म्हणवतो पण दास होतो. इंद्रियांचा दास झाला की जगताचा मूळ मालक परमात्मा त्याचा त्याला विसर पडतो. आणि तिसरी चूक, आपल्या इंद्रियांनी भगवंताचं भजन करणं शक्य असूनही माणसं ते करत नाहीत, ही माणसाकडून घडणारी तिसरी चूक. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की आपल्याला ती इंद्रिय वळून आणावी लागतील, पण कुठं वळून आणायची? इंद्रिय वळतील कशी? त्याला काही उपाय आहे का? नाही. म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये एक शब्द वापरतात. या चरणामधला एक शब्द फार महत्वाचा, एक शब्द महत्वाचा आहे. कोणता? तेच सांगतो. एक शब्द महत्वाचा आहे, एक तोच शब्द महत्वाचा आहे, तेच सांगतो. या चरणामधला एक शब्द महत्वाचा आहे, म्हणजे एक हा जो शब्द आलाय तो महत्वाचा आहे. चला वळू गायी बैसू जेऊ एके एके ठाई. गायी एके ठाई वळू, बैसू एके ठाई, आणि जेऊ एके ठाई, असं जर झालं तरच आम्हाला काला मिळेल, नाही तर मिळायचं. ऐका, एके ठाई आलं पाहिजे तर त्याचा उपयोग. इंद्रिय एकीकडे, बुद्धी एकीकडे, आमचं काम एकीकडे, मनामधला विचार एकीकडे, असं नाही चालत. आमची इंद्रिय परमात्म्याच्या चरणाजवळ आली पाहिजे तर त्याचा उपयोग होतो. दिली इंद्रिय हात पाय कान, आता प्रमाण देत नाही. डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरो. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. तुकोबाराय बोलतात, नाही का? सगळा अभंग पहा. आमच्या इंद्रियांना, मग इंद्रियांना तिथं आणायचं कसं त्या परमात्म्याकडे? त्याचं उत्तर देतो आणि विषय संपवतो. माझं कीर्तनही संपलं, थोडं भगवंताचं चरित्र सांगायचं तेवढं सांगतो, सेवा संपवतो माझी. उदाहरणानं बोलतो, विषयाच्या नादामध्ये मनुष्य अडकतो. एक सिद्धांत लक्षात ठेवा, मनुष्य विषयाचा त्याग कधी करतो याची अनेक कारणं आहेत, पण मला आता एकच कारण सांगायचं आणि तेवढंच सांगतो. मनुष्य विषयाचा त्याग कधी करतो? जेव्हा प्राप्त विषयापेक्षा अधिक चांगला विषय त्याला प्राप्त होतो तेव्हा तो प्राप्त विषयाचा त्याग करत असतो. आपल्याला जे मिळतं त्याच्यापेक्षा अधिक चांगलं दिसलं की मिळालेलं नको वाटतं. हा माणसाचा स्वभाव आहे की नाही बोला. मी साधं बोलतो ना, म्हणून मी म्हटलं मी दृष्टांतानी सांगतो, जास्त लांबवणार नाही. घरामध्ये लहान मूल पाळण्यात झोपलेलं असतं, नवरा कामावर गेला, मुलं शाळेत गेली, बाकी घरात कोणी नाही, आई स्वयंपाक घरामध्ये काम करते. मुलं शाळेतून येणार, नवरा ऑफिसमधून येणार, तोपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे, तिचं काम चालू आहे. आणि ते काम चालू असताना पाळण्यातलं मूल उठतं, रडायला लागतं, आई जवळ नाही, रडायला लागतं. रडायला, मग आता आई काय करते? काम करत बसेल तर मूल रडेल, मुलाला घ्यावं तर काम कसं होणार? नवऱ्याला काय खाऊ घालायचं, मुलांना काय द्यायचं, स्वयंपाक व्हायचा अजून. मग ती आई काय करते? शहाण्या आईचं बोलतो बरं. ती काय करते? त्या पाळण्यातून मुलाला उचलते, स्वयंपाक घरामध्ये एका दुपट्यावर टाकते, आणि मग दोन चमचे, दोन वाट्या, एखादं पोळपाट लाटणं त्याच्या समोर टाकून देते. मुलंही त्याच्या पोट भरलेलं असतं, त्या वाटीशी खेळ, चमच्याशी खेळ, लाटण्याशी खेळ खेळत राहतं, आणि आईचं काम होत राहतं. मुलालाही कळतं आई इथंच आहे, आईलाही बघता येतं मूल इथंच आहे. आता गंमत अशी होते की ती लाटणं समोर येतं, घरंगळत पुढं जातं, मुलाला मोठी गंमत गंमत वाटते, मूल त्याच्या मागे रांगत राहतं, गाडी गाडी खेळत राहतं. आता वेळ अशी येते, आईला करायच्या असतात पोळ्या, पोळपाट लाटणं याच्या ताब्यात, हिसकावून घेता येत नाही, रडतं ते मूल. मग आता त्याचं लाटणं काढून घ्यायचंय ना, त्याच्याशिवाय तर घरामध्ये स्वयंपाक होणार नाही. मग मुलाला दे म्हटलं तर ते देत नाही. हिसकावून घेणं शहाण्या आईला, सख्या आईला शक्य नसतं. तुम्ही लक्ष देत जा माझ्या शब्दाकडे, मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला. मग ती काय करते? ती काय करते? त्या मुलाच्या हातातून ते लाटणं हिसकावून घेत नाही. काय करते? आत खोलीमध्ये जाते, एक रंगीबेरंगी चेंडू बघते, आणि तो चेंडू आणून त्याच्या डोळ्यासमोरून असा घरंगळत सोडून देते. मुलगा बघतो, अरे लाटणंही घरंगळत जातं, चेंडूही घरंगळत जातो, पण चेंडूमध्ये रंग आहेत, लाटण्याला रंग नाहीत. मग ते लाटणं त्या लाटण्याला सोडतं आणि चेंडूकडे जात.
बरोबर आहे का? मुलांनी लाटण्याचा त्याग का केला? त्याच्यापेक्षा अधिक चांगला विषय मिळाला म्हणून. मग उत्तमोत्तम विषय मिळाल्यानंतर जर विषयाचा त्याग होत असेल तर या जगतातला सर्वोत्तम विषय कोणता? विषय तो त्यांचा. तेवढा एक विषय सर्वोत्तम विषय. म्हणून तुकोबाराय बोलतात, आमच्या इंद्रियांना जर आम्ही तो सर्वोत्तम विषय दिला तर आमची इंद्रिय प्राप्त विषयाचा त्याग करतील आणि परमात्म्याच्या चरणाजवळ जातील. आणि एकदा परमात्म्याच्या चरणाजवळ ती इंद्रिय गेली की मग तिथून मात्र ती बाहेर पडू शकत नाहीत. याच्याकरता तुकाराम महाराज म्हणतात, चला वळू गाई बैसू जेऊ. कुठं? एके ठाई. एके ठाई म्हणजे कुठं? एक असणारा जो परमात्मा त्याच्या ठाई बैसू, त्याच्या ठाई जेऊ आणि त्याचंच आम्ही सेवन करू. त्या परमात्म्याला स्वरूपाला प्राप्त होणं, त्याचंच चिंतन करणं आणि त्याचंच सेवन करणं याचं नाव काला. तो काला संत महात्मे आपल्याला देतात, त्याचा स्वीकार आपण केला पाहिजे. कालाला सामान्य बुद्धीनं न बघता परमात्म्याचा प्रसाद या रूपानं बघून कण जरी आपल्या हातावर पडला तरी जीवन धन्य मानलं पाहिजे. ते आमच्या पोटात किती जातं याच्यापेक्षा त्याच्या बरोबरीनं प्राप्त होणारं समाधान किती आहे हे आमच्या भावनेवर अवलंबून आहे, हे आमच्या श्रद्धेवर अवलंबून आहे, हे आमच्या समर्पणावर अवलंबून आहे, हे लक्षात ठेवा. आणि संत महात्म्यांनी दिलेला काला तो सेवन करून आपलं जीवन कृतार्थ करून घ्या. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, 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 पेटी झाला शेण. तुकोबाराय चला वळू गाई हे साधन आपल्याला सांगतात. त्या साधनाचा परिणाम काय आहे? आपल्याला एका जागी बसता येईल. साधनाचा भूतकालकारी कालीन परिणाम काय? बहू केली वणवण, पायी पेटी झाला शेण, खांदीभार पोटी भूक, काय खेळा याचे सुख, ती सगळी वणवण आमची संपणार. आणि त्याचा भविष्यकालीन परिणाम काय? जर तुकाराम महाराज म्हणतात असं जर झालं
तर मग अवघे बरवे असा त्याचा परिणाम तुकाराम महाराज सांगतात. असं साधन आपल्या काल्याकरता तुकोबारांनी बोलून दाखवलं. काल्याचं कीर्तन आहे, भगवंताचं थोडंसं चरित्र सांगितलं पाहिजे असा संप्रदायाचा दंडक आहे. म्हणून थोडंसं चरित्र, सर्वांना ज्ञात असणारं चरित्र आहे. तुकोबाराय म्हणतात, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात केलेलं चरित्र उच्चारावं असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. म्हणून तुकोबारांनी असं नाही म्हटलं चरित्र ते विस्तारावे, उच्चारावे. किती वेळ लागतो उच्चारायला? ए 2 मिनिटाचा प्रश्न, जास्त नाही. फक्त उच्चारावे. पण कुठं केलेलं? गोकुळातलंच चरित्र सांगा, इतरत्रचं चरित्र सांगू नका. का? कारण गोकुळामध्ये भगवंताला प्रेम मिळालं महाराज, जे दुर्लभ आहे. गोकुळामध्ये भगवंताला किती प्रेम मिळालं? कबीर महाराजांनी एका दोह्यामध्ये म्हटलंय, कबीर महाराजांच्या मागे लोक लागले, आम्हाला भगवंताचं प्रेम कसं असतं सांगा सांगा सांगा. कबीर महाराज लोकांकडे वळून म्हणाले, अरे माझ्याकडे काय येतं प्रेम, मला कळत नाही. कोण म्हणतं? कबीर महाराज, संत महात्मा, ते म्हणतात, अरे प्रेम प्रेम मला काही कळत नाही, मी तुम्हाला सांगतो पत्ता प्रेम कुठं मिळवायचं ते. ते लोकांनी सांगितलं, सांगा प्रेम कुठं आहे ते. कबीर महाराजांचा दोहा आहे, कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना के तीर. अरे कबीर कबीर म्हणून माझ्या मागे काय येतात? तुम्हाला प्रेम बघायचं आहे ना, मी पत्ता देतो, जा यमुनेच्या तीरावर. कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना के तीर. काय मिळेल तिथं? प्रेम बघायला मिळेल. कसं प्रेम? कबीर महाराजांचं बोलणं आहे, कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना के तीर, एक गोपी के प्रेम में बहे गए कोटी कबीर. कबीर महाराज सांगतात, अरे तिथल्या एका एका गोपिकेच्या प्रेमामध्ये माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहत जाते. आणि गोकुळामध्ये भगवंताला प्रेम मिळालं, आणि आम्हाला प्रेमरूपी काला मिळवायचं असेल तर आम्हालाही प्रेमाचंच कीर्तन केलं पाहिजे, आम्हालाही प्रेमाचंच चरित्र सांगितलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, केले देवे गोकुळी. गोकुळातलं चरित्र सांगा. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आले, ते सरळ आले नाहीत महाराज. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र अलौकिक आहे. पहिल्यांदा भगवान मथुरेमध्ये प्रकट झाले. अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रकटला. नंदीवर वर्णन करतात, भगवान पहिल्यांदा वसुदेवाच्या हृदयात प्रकट झाले. हृदयातले भगवान वैधिविद्येद्वारे देवकीच्या गर्भात गेले आणि गर्भातून भगवंताचं प्राकट्य झालं. प्रकट झाले. प्रकट झाल्याबरोबर भगवंताने आपल्या वडिलांच्या कानामध्ये सांगितलं, मला इथं ठेवू नका. मग कुठं जायचं? वडिलांना सांगितलं, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, माया उपजली जेथे ठेवी मज, मला तिथं नेऊन ठेवा. हे कुठं सांगितलं? कानात. आपल्या संप्रदायामध्ये कानात सांगण्याला महत्व आहे. कानात सांगितलं, आणि कानात सांगितलेलं असं नंदाच असं म्हणायचं असतं काय? कानात सांगितलेलं एवढं उंच असतं काय? अरे कानात सांगितलं कुजबुजावं लागतं त्याला. कानात सांगणं एवढ्या मुळे आपली चालच अशी आहे, त्याला कोण काय करणार. बर, गंमत अशी आहे, ही चाल म्हणल्याशिवाय काल्याचं कीर्तन झाल्यासारखं वाटतच नाही ना, त्याला काय करणार. पण त्याचं कारण आहे, भगवंताने नंदाच्या त्या वसुदेवाच्या कानातच सांगितलं कुठं जायचं ते. कारण त्यावेळेला भगवंताला आपल्या आईला कळू द्यायचं नव्हतं. वडिलांना ऐकायला त्यावेळेला फक्त एकटे वसुदेवच होते म्हणून कानात. आता भगवान नंतर कुठं गेले हे ऐकायला एवढे जर लोक असतील तर कानात सांगून कसं चालेल? म्हणून उंच चालेल. वेंकट स्वामी महाराजांनी ज्या चाली बांधल्या की नाही, त्या विनाकारण नाही बांधल्या. त्याच्या मागे खूप कारण, मोठं कारण आहे. मोठं कारण कशा करता बोलतो? कानात सांगितलं, नंदाच्या घराला घेऊन चल. मग वसुदेवाने भगवंताला टोपलीमध्ये ठेवलं, साखळदंडाने हात जखडलेले. ती टोपली उचलल्याबरोबर सगळ्या शृंखला गळून पडल्या. भगवंताने त्या निमित्तानं जगाला दाखवून दिलं, जो मला हातात घेतो त्याला कोणतंही बंधन राहत नसतं. हातात घेऊन निघाले, दरवाजे उघडले, मंद मंद पाऊस पडतो, ढगांचा गडगडाट होतो, विजा चमकतात. अशा अवस्थेमध्ये भगवंताला घेऊन वसुदेव निघाले. निघाल्यानंतर हळूहळू यमुनेपर्यंत आले. सगळ्याला अर्थ आहे, ढगांचा गडगडाट झाला. आकाशाने ढगाला विचारलं, अरे काय आरडाओरडा चालवलाय, कशा करता? ढगांनी सांगितलं, अरे भगवान अवताराला आले ना खाली. आकाश म्हणाले ढगांना, अरे मूर्खा, भगवान आले खाली आणि उतू ओरडतोय वर. काय अर्थ आहे का नाही याला? तुला कशाला आनंद झाला? भगवान आले पृथ्वीवर अवताराला आणि तुला आनंद व्हायचं काय कारण? तू गडगडाट कशाला करतो? मेघ म्हणाला तो ढग म्हणाला आकाशाला, तू वेडायस, तुला कळलं नाही. काय कळलं नाही? मी ओरडण्याचं कारण आहे म्हणे, मला आनंद झाला. का आनंद झाला? तो ढग मेघा आकाशाला म्हणाले, अरे पुढं हा जो भगवान अवताराला आला की नाही, पुढं चालून सगळे लोक आमच्या नावानं त्याला ओळखणार आहेत, लोक त्याला मेघश्याम म्हणणार आहेत, आणि म्हणून आम्हाला आनंद आहे. आमचा आनंद त्याच्याकरता आहे, देवाची ओळख आमच्या नावावरून व्हावी, आम्हाला आनंद होईल. ढगांचा गडगडाट चालू. भगवान यमुनेपर्यंत गेले, यमुनेला पूर आलेला. काय करावं कळेना, पुढं जावं तर पुरात वाहत जाऊ, मागे जावं तर कंस मारेल, काय करावं? वसुदेवाचा विवेक जागा झाला, आणि विवेकानं वसुदेवाने ठरवलं, तीर्थात प्राण गेलेला परवडेल पण दुष्टाच्या हातून मरायचं नाही.
तीर्थात जाऊ दे, जीव गेला तर हरकत नाही, दुष्टाच्या हातून मरायचं नाही. निघाले पुढे, पाणी वाढायला लागलं, वर 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 यायला लागलं. वसुदेवाच्या कानापर्यंत यमुनेचं पाणी आलं आणि भगवंतानी आपला पाय बाहेर काढला, पायाचा स्पर्श झाला. यमुना दुभंगले महाराज, भगवंताला रस्ता दिला. पुष्कळ अर्थ, उगी दोन अर्थ गमतीनं सांगतो. भगवंताचं आणि यमुनेचं नातं हे जावईन सासूचं नातं. जावई यमुना ही भगवंताची सासू आहे. कशी? भगवंताची बायको कोण? लक्ष्मी. ती कुठून वर आली? समुद्रातून. म्हणजे समुद्र तिचा बाप झाला. समुद्र बाप झाला आणि समुद्राला मिळणारी प्रत्येक नदी ही समुद्र पत्नी म्हणली जाते. त्याच्यामुळं मग ती, जर समुद्र भगवंताचा सासरा असेल तर सासऱ्याची बायको कोण होईल? सासू. तुमच्याकडे कोण होतं? मग सांगा ना, सासू होईल. हां, सासू, सासू. म्हणून भगवंताचं यमुनेचं नातं सासून जावयाचं नातं आहे. पूर्वीच्या काळामध्ये काय होतं, सासू जावयाचं तोंड बघत नव्हती. जुन्या काळात म्हणजे पूर्वीचे जावई तोंड बघण्यासारखे नव्हते असं नाही, बरे होते दिसायला ते, परंतु ते एक मर्यादा म्हणून सासू जावयाचं तोंड बघायची नाही. दारा आडून बोलायचं, पडदे आडून बोलायचं, खिडकी आडून बोलायचं. मग यमुनेने विचार केला, हा जावई आहे, पुढंहून जावई होणार, त्याचं तोंड बघता येणार नाही. मग आत्ता लहान असताना घरात आलाय तर तोंड बघून घ्यावं म्हणून ती तोंड बघण्याकरता वर 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 यायला लागली. भगवंतांनी सांगितलं, लहान असलो काय मोठा असलो काय, जावई आहे, तोंड दाखवायचं नाही, पाय बघन समाधान मान. पाय दाखवला, पाय दिसल्याबरोबर यमुनेला पटलं. अजून एक कारण सांगतो, भगवंतांनी तोंड न दाखवता पाय दाखवला. कारण का? या निमित्तानं भगवंतांनी सगळ्या जगाला हे दाखवलंय, माझं तोंड बघण्यात तुमच्या जीवनाची धन्यता नाही, माझे पाय बघण्यात तुमच्या जीवनाची धन्यता. माझं तोंड बघण्याकरता वर येऊ नका बाबा, माझे पाय बघण्याकरता माणसाने प्रयत्न करावे. हो, वारकरी पंढरपूरला जातो देवाचं तोंड बघायला का पाय हो, देखिले तुमचे तोंड निवांत आहे प्रमाण नाही, आता कोठे धावे मन, तुझे तोंड देखली आहे प्रमाण नाही महाराज, तुझे चरण देखले. तोंडापेक्षा चरणाला कलियुगामध्ये महत्व जास्त आहे हे दाखवण्याकरता भगवंतांनी तोंड लपवलं, पाय बाहेर काढला, पायाचा स्पर्श झाला. यमुना दुभंगली, यमुनेने आपलं अंतःकरण भगवंताकरता मोकळं करून दिलं आणि यमुनेने या निमित्तानं जगाला दाखवलं की परमात्म्यासारखा दुःख निवारण करणारा आपल्या जवळ येतो तेव्हा आपलं मन मोकळं करायला माणसांनी लाजू नये, मोकळ्या मनाने त्याला सांगावं. यमुनेने आपलं मन मोकळं केलं आणि यमुन भगवंताला सांगितलं, देवा माझ्या चित्तामध्ये कालिया नावाचा सल ते दुःख आहे, तेवढं दुःख दूर करा. भगवंतानी पाय बाहेर काढला. भगवंतानी सांगितलं, ठीक आहे, तुझ्याकडे दुःख आहे ना, माझ्याकडे औषध आहे. काय औषध? हे औषध, पाय बाहेर काढलं. भगवंताचा पाय हे औषध का? कारण भगवंतानी कालियाला मारलं कशानं? पायानं नाचून 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 हकलून दिलं ना. मग भगवान म्हणाले, तुझ्या अंतःकरणात कालियाचा सल आहे ना, माझ्याकडे औषध आहे. म्हणून भगवंतानी पाय बाहेर काढला, पायाचा स्पर्श झाला. यमुनेला वाटलं, चला आपल्या कालिया नावाचं दुःख दूर करण्याकरता भगवंताचा पाय हे औषध आहे, ते आता आपल्याकडे आलं, चिंता करण्याचं कारण नाही. यमुनेने रस्ता दिला, भगवंताला घेऊन वसुदेव पलीकडे गेले, तिथं भगवंताला ठेवलं, तिथली माया उचलली, परत निघाले. परत येताना यमुनेने रस्ता दिला आणि भगवान तिकडे लहानाचे मोठे व्हायला लागले. हळूहळू हळू भगवंताचं मोठं होणं सुरू झालं. एके दिवशी भगवंतांना स्तनपान करत यशोदा माता ओसरीवर बसली होती. समोर चुलीवर दूध ठेवलेलं, त्या चुलीवरचं दूध खालच्या अग्नीमुळे वर 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 यायला लागलं आणि मग यशोदेच्या मनात घालमेल सुरू झाली. दूध उतरायला जावं का पित्या पोराला खाली ठेवावं? पोराला खाली ठेवावं तर दूध उतू जातं, दूध उतरायला जावं तर पिणाऱ्या मुलाला खाली ठेवावं लागतं. काय करावं? सनातन भांडण आहे संसार आणि परमार्थाचं. चुलीवर संसार आहे आणि मांडीवर परमार्थ आहे, तरी माणसाची धाव संसाराकडे. विचार करा, विचार करा महाराज, मांडीवर परमार्थ आहे आणि चुलीवर संसार आहे, तरी चुलीवरच्या संसाराची मरमर चालू आहे, पण मांडीवरच्या परमार्थाकडे लक्ष नाही. पिणाऱ्या पोराला खाली ठेवलं आणि दूध उतरवायला म्हणून यशोदा गेली. किती साधक साधी घटना आहे. कुणाच्याही घरात घडू गॅसवर दूध ठेवलेलं असतं, मूल पीत असतं, मुलाला खाली ठेवून आपल्याला गॅस बंद करायला जावं लागतं की नाही? पण भगवंताच्या घरात घडली, त्याला काही अर्थ आहे. ते जे खाली चुलीवरचं जे दूध होतं, त्या दुधाने असा विचार केला की आपल्या खाली जो ताप लागलाय, तो ताप जर दूर करायचा असेल तर आपल्याला भगवंताच्या चरण दर्शनाशिवाय गत्यंतर नाही. त्रिविध तापाची निवृत्ती भगवत दर्शनाने होत असते. दुधाने विचार केला, मग आपण आहे तिथून आपल्याला भगवंताचं दर्शन होणार नाही, मग वर गेलं पाहिजे. देव पाहो, देव पाहो, उंच ठाई उभे राहू, वर गेलं पाहिजे की नाही? मग वर 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 यायला लागलं दूध आणि दुधाने विचार केला, वर जाऊनही देवाचं दर्शन नाही झालं तर? दुधाने विचार केला, वर जाऊनही देवाचं दर्शन नाही झालं तर भांड्याच्या कड्यावरून अग्नीमध्ये उडी मारायची, जीवन संपवून टाकायचं.
अरे ज्या जीवनामध्ये देवाचं दर्शन नाही ते जीवन जगण्यात काय अर्थ आहे? दुधाला कळत दुधाला कळत महाराज, दुधाच्या अंतःकरणातला भाव भगवंतानी ओळखला. अरे माझ्या दर्शनाकरता तडफड चालू आहे ना, मग मी दोन पावलं पुढे येतो ना. भगवंतानी सांगितलं मग तुला आता फार वर जाण्याचं कारण नाही, मग मी ज्या सत्तेवर आहे त्या सत्तेवर तुला खाली आणतो, तू का चिंता करतो. आणि म्हणून दुधाच्या विचाराला यश देणारी ती यशोदा तिकडे पाठवून दिली. विठ्ठला विठ्ठला बाललीला सुरू झाल्या. हळूहळू भगवान रांगायला लागले, भिंतीला धरून उभे राहायला लागले, उंबरठा ओलांडायला लागले, बाहेर पडायला लागले, मित्रमंडळी गोळा झाली. आणि एके दिवशी भगवंतांनी गोपाळांना विचारलं, अरे तुमच्या तब्येती अशा का? गोपाळांनी सांगितलं, आमच्या घरात लोणी होतं देवा, पण अर्ध लोणी जातं मथुरेमध्ये विकायला आणि अर्ध लोणी आमच्या आया तुम्हाला आणून देतं, आम्ही काय खावं, आम्ही कशावर जगावं? भगवान म्हणाले, मग आपलं लोणी जर आपल्याला मिळत नसेल तर चोऱ्या करा. भगवान असं नाही म्हणाले की माझ्यातलं अर्ध तुम्ही खात जा. भगवान म्हणाले, माझं माझ्याजवळ राहू द्या, तिकडं जाणारा आडवा, माझ्या ह्याला धक्का लावायचा नाही. माझं माझं आहे, अर्ध अर्ध आहे ते माझं आहे, उरलेलं अर्ध जे मथुरेत चाललं ते चोरा. मग चोऱ्या सुरू झाल्या, गावा घरा घरामध्ये चोऱ्या सुरू झाल्या. महाराज भगवंताची चोरी म्हणजे अध्यात्म आहे, भगवंताची चोरी म्हणजे भक्ती कारण आहे, भगवंताची चोरी म्हणजे समाज कारण आहे, भगवंताची चोरी म्हणजे मानसशास्त्र आहे. भगवंताची चोरी काय नाही सांगा ना महाराज. अरे इथलं लोणी खायचं, तिथले दुष्ट माजणार आणि पुन्हा यांच्यावर आक्रमण करणार, मग त्यांची शक्तीची माध्यमं तोडून टाका, लोणी इथंच लुटा, राजकारण आहे. आपल्या हक्काचं आपल्याला मिळत नसेल तर कोणत्याही मार्गाने मिळवून घेतलं पाहिजे, समाजकारण आहे. भगवान म्हणाले, बाकी चोरायचं नाही, फक्त लोणी चोरायचं. म्हणजे लोणी म्हणजे काय? सार चोरायचं. सार म्हणजे काय? सार म्हणजे काय? येथे सार भगवंत, भगवंत हेच सार आहे, दुसरं कोणतंही सार नाही. फलकट तो संसार येथे सार भगवंत, म्हणजे फक्त चैतन्य चोरीले माझे, चैतन्य चोरीले. भगवंताची चोरी म्हणजे अर्थ कारण आहे, भगवंताची चोरी म्हणजे भक्ती कारण आहे महाराज. भगवान दुसरं काही चोरत नाहीत. लोणी म्हणजे काय? मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. भगवान फक्त चित्त चोर, चित्त चोरी नंदने तयार नाही. अगं माझा मुलगा चोर नाहीये, तुम्ही लपवून त्याचा भोवरागे, आळ घेता शारंग धरागे, तुम्ही बारा घरीच्या बारागे गोकुळीच्या नारी. यशोदा ऐकायला तयार नाही. एके दिवशी सगळ्याच गोपिकांनी ठरवलं, आज सगळ्या मिळून जाऊ. सगळ्यांनी मिळून यशोदेकडे तक्रार केली, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, काय करावे? तुला येईन राग यशोदे, तुला येईन राग यशोदे, तुला येईन राग यशोदे, तुला येईन राग. अकुल्या पोराला काहीतरी सांग, काहीतरी सांग, काहीतरी सांग यशोदे, तुला येईन राग, तुला येईन राग, तुला येईन राग. सगळ्याच गोपिका जेव्हा यशोदेकडे गेल्या, त्यावेळेला यशोदेनी कान्होबाला बोलवलं, कान्होबा सगळं गाव तुमची तक्रार करतं. मग तुम्हाला उद्योग नाही म्हणून चोऱ्या सुचतात ना, मग उद्योगाला लागा. भगवंतानी विचारलं, आई काय करू? काही नाही, आपलं गोधन घेऊन रानात जा, आपला परंपरेचा व्यवसाय आहे तो करा. भगवान त्या दिवसापासून रानात जायला लागले. भगवान म्हणाले, आई जाईन पण एकटा जाणार नाही, माझे नवलक्ष सवंगडी माझ्या बरोबर पाहिजे. आणि मग सगळ्या गोपाळांना घेऊन भगवान रानामध्ये जायला लागले. दिवसभर रानामध्ये गायींना चारायला सोडायचं, पाणी दाखवायचं, गाई चरायला लागल्या आणि रवंथ करायला लागल्या की आपणही आपला डाव खेळायचा, भूक लागली शिदोऱ्या सोडून खायचं, संध्याकाळी सगळ्या गाई निगुतीनं राखून घरी परत आणायचा. भगवंताचा दिनक्रम सुरू झाला. एके दिवशी भगवंतांनी सांगितलं, उद्या काला करू. काला म्हणजे काय? भगवंतांनी सांगितलं, माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाये चोरो नियाम आहे नवनीत आणावे. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी नवनीत आणलं, भगवंताचे खेळ झाले, गोपाळ थकले. भगवंताला सांगितलं, देवा खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख, देवा भूक लागली, काही व्यवस्था करा. भगवान म्हणाले, ठीक आहे. काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ
म्हणती आणा शिदोऱ्या, शिदोऱ्या आणा. गोपाळांना सांगितलं, सर्वांच्या शिदोऱ्या भगवंताने एकत्रित केल्या. सर्व गोपाळांची कमल पुष्पासारखी रचा. कमळाचं फुल आपल्याला माहिती आहे, मोठ्या मोठ्या पाकळ्या बाहेर असतात, लहान लहान पाकळ्या आत असतात. भगवंतांनी त्याच्यातून दाखवून दिलं, जो स्वतःला मोठा समजतो त्याला मी बाहेर ठेवतो, जो स्वतःला लहान समजतो त्याला आतल्या बाजूला घेतो. हे भगवंतांनी त्याच्यातून दाखवून दिलं. मध्यभागी भगवान उभे राहिले, सर्वांचा प्रसाद एकत्रित केला, सर्वांच्या हातावर तो प्रसाद ठेवला. बोटाच्या फटीमधून चटण्या लोणची भगवंतांनी वाढली. नर्म विनोदाने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केलं आणि भगवंतांनी समदृष्टी केली. हा प्रसंग बघण्याकरता आकाशामध्ये देवादिकांनी गर्दी केली, याचं वर्णन भगवान शुकाचार्य भगवान व्यास महर्षी भागवतामध्ये करतात. बिभ्रद्वेणुम जठरपटयो शृंगवेत्रय च कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरधौ हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति भुभुजे यज्ञभुग्बाल केली. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पुंडरीनाथ कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. ओक महाराज की जय. आज संतांच्या कृपेनं प्राप्त होतो आहे, तो आपण सर्वांनी सेवन करावा अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. कृपा करून कोणी जागेवरून उठू नका, सर्वांना काल्याचा प्रसाद मिळेल. माझ्याच हातून मिळाला पाहिजे असं बंधन नाही, तो कुणाच्याही हातून मिळाला तरी तो भगवंताचा प्रसाद आहे. देणारा परमात्मा आहे, देणारा संत आहे, अशा भावनेने तो प्रसाद आपण स्वीकारणं एवढं आवश्यक आहे. त्यामुळे कृपा करून जागेवरून कोणी उठू नका, गडबड गोंधळ करू नका, शांत चित्तानं काल्याचा प्रसाद सेवन करा. सूचना दिल्या जातील, संयोजक सूचना देतील, त्या सूचनांचं तंतोतंत पालन करा. यानंतर भजन होईल, भजनानंतर चाल भजनानंतर अभंगानं दहीहंडी फोडली जाईल आणि त्याच्यानंतर हा प्रसाद सर्वांना मिळेल अशी सर्वांना नम्र प्रार्थना आहे. कृपा करून कोणी वर येण्याचा प्रयत्न करू नका, माझ्यासारख्याच्या पाया पडून मोक्ष मिळत नाही हे लक्षात ठेवा. मी तुमच्यासारखाच माणूस आहे, मलाच मिळाला नाही तुम्हाला काय मिळेल माझ्या पाया पडून मोक्ष. माणसाच्या पाया मी तुम्हाला पाया पडण्याची स्थानं सांगतो ना, जा ना आळंदीला, जा ना देहूला, जा पैठणला. नाही जायचं नाही, घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे ना, घरामध्ये गाथा आहे ना, अरे पाया पडण्याची ती स्थानं आहेत. आमच्यासारख्याच्या पाया पडून काही मिळत नाही हे लक्षात ठेवा. आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही, फक्त कंबर बांधून पटका बांधून कीर्तन करतो एवढंच वेगळेपण आहे. बाकी माणसासारखा माणूस आहे, मला चार पाय नाहीत, मला दोन शिंग नाहीत, मला चार हात नाहीत, माझ्या पाया पडण्याचा कृपा करून प्रयत्न करू नका. ही सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना आहे. कृपा करून वर येऊ नका, गोंधळ करू नका, गडबड करू नका. झालं सगळं, अजून काय? झालेली सेवा संतांच्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या सद्गुरु श्री जोग महाराजांच्या चरणी समर्पित करतो, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. बोललेले कुरे कंठी धरिला कृष्णमणी. शिंके लांबले दुरी होतो दिगाचे मी बरी. तुम्ही भरे दोही कडे मुख पसरून गडे. वाहती त्या दारा घ्या रे दोहीच्या कोपरा. तुम्ही भरे दोही कडे मुख पसरून गडे. का म्हणे भूमंडळी आम्ही हाती ठोका म्हणे हाती टोका रिक उणे. तुम्ही भरे दोही कडे मुख पसरून धरिला कृष्ण मनी. अवकाजनी प्रकाश काला वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम वाकू या ब्रह्मादिका. उत्तम लोका दाखवू एकमेका. वैष्णवनिका मणि मंडळी आम्ही बळी वीर गाडी. काला वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम बोलिलेले गुरे. देवा कोडे उत्तरे महाराज तुम्ही सिद्धा. नाही विचारिला अधिकारण्या पुरा कर क्षमा महाराज तुम्ही सिद्धा. तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पेकिंग करा करा क्षमा महाराज. ज्ञानदेव तुकाराम.